मनमाड महामार्गावरील शिर्डीजवळील निरोळ पिंपरीच्या बंद टोल नाक्याजवळ दोन माल ट्रक लुटण्याच्या घटना घडल्या होत्या. यात लुटारूंच्या टोळीने चाकूने केलेल्या मारहाणीत कुलदीप सिंह तुंग वय वर्ष 48 राहणे मध्य प्रदेश या परप्रांतीय ट्रक चालकाला जीव गमवावा लागला आहे. नगरच्या बहादूर पोलिसांनी अवघ्या 24 तासात हे दोन्ही गुन्हे उघडकीस आणून 8 जणांच्या टोळीला जेरबंद करण्याचे काम लोणी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले आहे. तर टोल नाका बंद असल्याने तेथील दिवे व सीसीटीव्ही बंद आहेत, पण या टोल नाक्याजवळ असलेल्या स्पीड ब्रेकरमुळे वाहनांचा वेग कमी करावा लागल्याने ट्रक चालकांना मारहाण, खून व लुटालुटीची घटना घडत आहेत. त्यामुळे आता महामार्गावरील सर्व बंद टोल नाक्यावरील किमान सीसीटीव्ही व अन्य यंत्रणा संबंधित विभागाला सांगून सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी सांगितले आहे. 6 ते 7 लोकांनी ट्रक क्रमांक MH9HH5193 या ट्रकचे चालक आणि क्लीनर या दोघांना अडवून त्यांच्याशी मारहाण करून त्यांचं साहित्य सिळून घेतला आणि त्या दरम्यान त्या मारहाणीमध्ये जे ट्रक ड्रायव्हर आहे त्याची दुर्दैवी मृत्यू झाली. जे फिर्यादी भूपेंद्र बहादूर ठाकूर हे क्लीनर होते त्यांची तक्रारवरून लोणी पोलीस स्टेशन येथे 738 OP 2020 396 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याचप्रमाणे आणखी एक ट्रकला लुटल्यामुळे फिर्यादी खालिद बहाद शेख यांची फिर्याद करून 739 OP 20 397 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याच्या गंभीर ओळखून तात्काळ वेगवेगळे तपासपथक तयार करण्यात आले. ॲडिशनल SP नगर, SDPO शिर्डी, स्थानिक गुन्हे शाखा,